आणि ते आता वडे बनतात काय भजी? वडे 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 बनतात. तुमचं नाव सांगा. तुमचं नाव? निमिष माने. निमिष माने. तुमचा? नंदकुमार मनोहर माने. नंदकुमार मनोहर माने. त्यामुळे जर कोणी नवीन इथे येले असाल, म्हणजे कट्ट्यावरून मालवणं जावं किंवा मालवणच्या इथे पर्यटन फिरा, जर तुम्ही कट्ट्याने जात असाल तर नक्की व्हिजिट द्या हॉटेल गगनगिरी. माझं नाव गोटे चिरमुले. गोटे चिरमुले. गोटे चिरमुले वडेश्वर दशावतार अना उंबरमाळा रोहित गोंधळी मालक. मम्मीच्या ओळखीचे होते आणि तेव्हा सांगतो की मम्मीने मला सांगितलं होतं की त्यावेळी त्यांच्याकडे कोणते कोणते शिक्षक होते आणि असे शिक्षक होते ना की जबरदस्त कडक असे घाबरलेच पाहिजे मुलं. नमस्कार मित्रांनो, मी भूषण गावडे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या घरचं जेवण व्लॉग प्लस रेसिपी यूट्यूब चॅनलचे स्वागत करतो. तर मित्रांनो, आज 16 तारीख आणि काल झाला आमच्या गावचा दसरा. खूप मजा आली, खूप धमनमस्ती आली. मला वाटतं संध्याकाळची 7 वाजल्यानंतर पाऊस पडला, त्यामुळे पुढे जास्त दाखवलं भेटलं नाही आणि इकडे लाईट पण गेली होती. तर मग खूप धमाल मजा मस्ती केली. तर जर तो व्हिडिओ पाहिला नसेल आमच्या गावचा दसरा नक्की पहा. तसेच आजचा व्हिडिओ होणार आहे स्पेशली कारण मी आज फिरणारा पूर्ण कट्टा नांदूस पूर्ण पेंडूर बिंडूर सगळं मोगरला हा पाठ फिरून येणार आहे. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तसेच आपल्या चॅनलला नवीन व्हिडिओ असेल चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन प्रेस करा कारण तुम्हाला अशा प्रकारचे नवीन व्लॉग आणि रेसिपी लगेच पाहायला भेटतील. इकडे बघा आपली बिल्लोर आणि तयार आहे. काल दसरा असल्यामुळे हारबीर घालून पूजा केली होती आणि आता बिल्लोर आणि तयार आहे, सज्ज आहे कट्टा पूर्ण फिरायला. अगदी जवळचं अंतर घेतलं आहे, जास्त लांब पण नाही, पण ते जवळचं अंतरसुद्धा खूप मोठं आहे. 12 वाड्यांचं गाव आहे ते, त्यामुळे आता एन्जॉय येणार आहे, खूप मजा येणार आहे, खूप धमाल मस्ती. तर नक्की व्हिडिओ शॉटमध्ये पाहत राहा. तर मंडळी आता अशा प्रकारे मी चाललो आहे मस्त की फिरायला. आज पावसाचा क्लायमेट एवढं नाही आहे. तर सुरुवातीला मला जायचं आधी, ॲक्च्युली मी ठरवलं होतं की पोई मार्गाने झाला कट्ट्याचा तो पूर्ण पट्ट्या दाखवायला आणि म्हटलं जा खाली पप्पा आणि सगळे आमचे मंडळी खाली गेले, मंदिरात गेलेत. तर तिकडे जाऊन येतो, चावी द्यायची आहे ना, घरी कोण नसल्यामुळे मला ते चावी देऊन लागते. तर मी चाललो आता नवपाड मार्ग या साईडला. जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की हा रस्ता थोडा धोकादायक वळण आहे, त्यामुळे हॉर्न जर तुम्ही हॉर्नमध्ये येत असाल तर चांगलं आहे, बरं पडेल कारण धोकादायक वळण आणि पटकन गाड्या समोरून कधी येतात समजत पण नाही. मी पण सर चौकात चालू होते आणि आता सुरुवातीला जी मस्जिद तळी आहे तिथे गाडी थांबवून मी जाणार पप्पांना चावी द्यायला. याकडे इथे पुढे मस्जिद आहे स्टॉप आहे, तर मला तिकडे थांबून पप्पांना चावी द्यायला जायची. काल आपण मगाशी बघितलं मस्जिद इथे पाणी भरायला झालो होतो, ते इकडे झालो होतो आपण. त्या मस्जिद आहे गाडीच्या साईडला होतो. बघा या साईडला मी काल बोलत होतो ना की काल जो प्रसाद बनवला होता नैवेद्य देवांसाठी, त्या पाणी जे लागतं ना जेवणासाठी, ते आम्ही इथून आणलं मस्जिद यायच्या इथे. आणि आता मी चाललो आहे चावी द्यायला पटकन कारण ते सगळे लोक मंदिरामध्ये आहेत ना, त्यामुळे. तर आता निघालो आहे चावी देऊन, पप्पांनी चावी दिली. त्यानंतर आता ॲक्च्युली तिकडे मला समजलं की मी पेट्रोलची बॉटल भरली होती 1 लिटरची, ती घरी विसरलो आहे, त्यामुळे आता परत घरी रिटर्न जात नाही, दुसरी बॉटल एक्स्ट्रा असते. तर तिकडे भरून आता मी चाललो आहे स्ट्रेट आता फिरायला. त्याआधी मला इथे पुढे हे जकातीवर आमचे हे पेट्रोल पंप, तिकडे जाऊन पेट्रोल भरावं लागणार मला आधी. आणि आपली बिल्लोर राणी बघा उभी आहे, वाट बघते म्हणजे. बिल्लोर राणी आय एम कमिंग. हे झाला खड्ड्याला सुरुवात झाली, तरी खड्डे मला वाटतं आता बुजवले बऱ्यापैकी कारण आ हा क्या बात आहे, बघा गाणं लागलं मस्त की सगळ्यांनी ऐका. तर फायनली मंडळी मी आता पोचलो आहे नांदोसच्या या साईडला आणि आता इथून नांदोसची जी वाड आहे जी गावं आहेत ते आता सुरू होणार आहे. म्हणजे 12 वाडींचं एक गाव नांदोस गाव आहे आणि तुम्हाला लेफ्ट मारून जायचं वरती आतमध्ये. हे बघा नांदोस आता पट्टा सुरू झालेला आहे. हा संपूर्ण पट्टा गडकरवाडी आहे आणि या गडकरवाडीमध्ये ढवळवाडी चवणवाडी अजून 4-5 वाड्या आहेत इथे.
आणि बघा हे खाली खाली ह्या साईडला सगळी घरं आहेत आणि आजूबाजूचा परिसर आहे तो सगळा डोंगराळ भाग आहे, डोंगराळ भाग आहे बघा ह्या साईडचा पाहू शकता. हा बघा पूर्ण डोंगराळ भाग आहे इथे. म्हणजे बारावाडींचं जे गाव आहे नांदूस ते डोंगरांनी पूर्ण हे वेढवलेलं आहे आणि तिथं हे गाव नांदूस हे पूर्ण डोंगराळ एकदम हिरवळ. याच्या पलीकडे जर तुम्ही वरती गेलात तुम्हाला जवळजवळ का सिंधुदुर्ग दिसेल तेवढं हे वरती जंगल आहे. आणि ह्या साईडला आजूबाजूला खूप घरे अशी आमच्यासारखी जी घरं आहेत ना तशी ह्या साईडला घरं नाही आहेत. म्हणजे एक घर सोडलं की चला दुसरा रस्ता मग दुसरं गाव तिसरं गाव. हा जबरदस्त एक काय डोंगराळ दिसतं, व्ह्यू दिसतो एक नंबर. ऊन पण भरपूर आहे, मी हेल्मेट घातलं आहे त्यामुळे वाटत नाही. जर तुम्ही हेल्मेट सकाळ चाललं असती मला दाखवायला भेटलं नसतं. आणि आज मी एकटाच आहे, माझा पार्टनर गेला आहे शाळेत वेदांत पवार. शाळा चालू झाली मुलांची, आज शनिवार आहे ना त्यामुळे हाफ डे असेल. आता हाय काय माहीत नाही, नंतर जर घरी जाऊ तेव्हा बघू काय ते. तर आता मी आलो आहे गावकरवाडी, नांदोसची गावकरवाडी. आतमध्ये रस्ता आहे आणि आतमध्ये वरी वरती घरे आहेत मामांची आणि सगळी. आता मी स्ट्रेट चाललो वरती तिकडे. आता इकडे जरा मामाच्या घराकडे आलो आहे, तिथे जरा आराम करणार थोडं. बघूया जेवायला मग थांबणार आहे, सांगितलं जेवायला ये म्हणून. तिथे जेवणार आणि मग पुन्हा एकदा आपल्या प्रवासाला सुरुवात. तो जाणार पुढे एकदम टोकापर्यंत मोरेश्वरवाडी आहे तिरवडे साईडला, तिकडे जाणार आहे. हे दाखव हे बघा रस्ता असा आहे, सावकाश जावं लागतं. कधी कधी मला दमत लागतो जर मी खालून चालत आलो ना त्या दुकानापासून, एवढा दम लागतो विचार नका. आणि इकडे बघा आहेत वाटतं घरात, आई पण आता पूर्ण घरा खाली झाली सगळी. हे बघा घरात कोण नाही, दरवाजा बंद आहे, 100% घरात कोण नसणार. तिकडं पाटाचं पाणी, पाटाचं पाणी भावता भावता भावता. हे आता बसलो इथं मी ह्या साईडला. आता बघूया जरा चार्जिंग बिर्जिंग करून घ्या ह्या साईडला. कळला हे मामी एकटे जा, मामा खाली गेलो. अच्छा खाली गेले आहेत. हां 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 बरं बरं. होऊन दे होऊन दे. हेल्मेट असून दे काय नको ठेवूया इथं, ठेव खुर्ची आहे ना. तर जरा मस्त की आराम करूया. लाईट गेली आहे काय, लाईट गेली आहे काय. हे बघ मामीने काय गेले ना, घावणे गेलेले आहेत. आणि चाय चाय नेहमी करू पिते, मग दूध घेतलं चलात काय नाही. तुम्ही सगळ्यांनी चाय पिऊ घेवा, नाश्ता करू घेवा, घावणे असत. आता हां आता इथं झालं जेवतलं इथे, नंतर मग जेवण झाल्यानंतर निघतंय सरळ पुढे. आता नांदोस आपण जे टर्न मारलं ना ते योग ते पुढे जो रस्ता होता स्ट्रेट तिकडे आतलो. त्यानंतर मग जर वेळ मका मिळालो मग आपण पेंडूरला जाऊ. पेंडूरला मोठी मामेचं ते हे आहे म्हणजे माहेर आहे तिकडे पेंडूर, ते पण गावडेच आहेत आमचेच मळ्याचे गावड्यांचे सगळे ते. तिकडे नंतर मग आपण मग रिटर्न कट्ट्यावरती येऊ, थोडं नाश्ता वाश्ता करून मग घरी जाऊ. तर आता वाजले दुपारचे 2 आणि मी आता निघालो आहे सर आता पुढच्या दौऱ्यावर. म्हणजे पुढची जी वाडी आहेत म्हणजे सुतारवाडी, बांधवाडी, सारंगवाडी हे दाखवूया. आणि माझ्यासोबत असणार आता भाऊ मामा दिलीप गावडे. चला येतो चलो. इथे हेल्मेट पण ठेवला माझा, हेल्मेट घेऊया. आता हेल्मेट सब पकडतील पुढे पोलीसवाले. चला चला तुम्ही तुम्ही काय पण आतालास हे तिरवडे पण आताल म्हणजे सारंगवाडी काम आहे ना. चल गे येतोय. तर मंडळी आता अशा प्रकारे मी आता नांदोस गावकऱ्यावरून बाहेर पडलो आहे आणि याच्यानंतर पुढे लेफ्ट मारून जातलं आहे पुढे. आता सरळ बांधवाडी, सुतारवाडी, सारंगवाडी आणि तिरवड्याची जी सीमा आहे मोरेश्वरवाडी तिथे सुद्धा भेट देणार आहोत. तर सावका सावका जया. इकडचा सर थोडं रस्ता खड्ड खडखडीत आहे पण पुढे एकदम प्लेनमध्ये. होय भाऊ मग सांगतं सावकाच गाडी घे ते घाबरतं. चला आता आम्ही गेलो मेन रस्त्यावर. आता राईट साईडचा जो रस्तो तो आता सरळ स्ट्रेट कट्ट्याच्या बाजारावर. आणि इकडे ही ग्रामपंचायत कट्ट्या नांदोस अकराडी ग्रामपंचायत ना हो काय हो. हां आणि बाजूक शाळा ही
जाजीमलीचं देवस्थान इथे, आणि इकडे पाच पांडवांनी बांधलेलं ते मंदिर जे एका रात्री त्यांना पूर्ण करायचं होतं, पण तसं तसंच अगदी मराठ ह्यांच्या पूर्वी म्हणजे माझ्या मम्मीच्या आधीपासून खूप जुनापासून इथं मंदिर, आणि या साईडला जाजीमलाचं मंदिर दत्त मंदिर, इथं पण वरती एक मंदिर आहे कुळकर्णाचं मंदिर, हे इथं तुम्हाला रस्ता दिसतो ना हा वाला, हे हा हा रस्ता आहे सरळ स्ट्रेट झाला तिकडे। तर आता आम्ही पुढे गावकडवाडी क्रॉस केली ना, तर पुढे आम्हाला हीच पहिली भेटली बांधवाडी, आणि बांधवाडीला जायचा रस्तो ह्यो असा ह्यो आलो, आणि पुढे वरती घरा, कोणची घरा बोलला तुम्ही? हो नायकांची, नायकांची, नायकांची घरा, आणि ही बांधवाडी, बांधवाडी जर तुम्ही कोणी गेला असाल तर म्हणजे असतात बांधवाडीचा तर नक्की आम्हाला कमेंट करून करा, आपण नक्की तुमच्याकडे व्हिजिट द्यायला येऊ। आत्ताच बांधवाडी क्रॉस झाली आमची, आता पुढे गावटनवाडी येतली, गावटनवाडी तर मंडई। आता बांधवाडी क्रॉस केल्यानंतर मी असं आता गावटनवाडी, ही जी वरचं रस्ता दिसतो ना तुमको गावटनवाडीचा, इकडे बॅनर पण येते गावटनवाडी, आणि मुळात म्हणजे सांगितलं गेलं तर खूप दोन गोष्टी आहेत, वरती देवस्थान आहे दत्तांचं देवस्थान आहे स्वयंभू, स्वयंभू श्री दत्तस्थान, आणि ह्योच रोड जाता पुढे दत्तांचं देवस्थान मठ, उंचावर मठ आहे ते, आणि आपण जेव्हा तुम्ही संधी मिळा आता वेळ नाही तर मी संधी मिळाली तर नक्की आपण तिकडे जाऊ, आणि वरती डोंगरावरती किती उंचावर आहे ते सुद्धा मी नक्की दाखवेन। श्री येथील परमपूज्य श्री गोविंद पूर्णानंद स्वामी मठ नांदोस, आणि गावटामडीचा रस्तो आहे इकडून तुमका सरळ स्ट्रेट वरती जाऊचा, आणि तिथे हे देवस्थान पण आहे स्वयंभू दत्त मंदिराचा, आणि त्याच्या यो जो समोरचा रस्तो ना तो जातो हरिजनवाडी। गावटनवाडी झाल्यानंतर आता आम्ही ह्या रोडला आहोत सारंगवाडी सुतरवाडी, आणि या दोन्ही वाड्या आहेत ना खालच्या साईडला आहेत, सारंगवाडी सुतरवाडी आहेत ना खालच्या साईडला आहेत। तर मंडळी आता मी इलं असं तेरवड्याच्या सीमेवर, आणि ही मोरेश्वरवाडी, इकडे आतमध्ये प्लॉटचं काम चालू असायचं काम बांधकाम म्हणजे फुल मॉडर्न टाईप, आतमध्ये परमिशन नाही दिली व्हिडिओ घेऊ, नाही तर मी गेलो असतो आपण, म्हणजे किती म्हणजे ही पूर्ण जमीन विकत घेतली आणि ते प्लॉट बांधले एकदम फुल मॉडर्न गाव इथे दिलंच मोरेश्वरवाडी, मग एक मॉडर्न गाव म्हणजे तेरवड्याच्या सीमेवर एक मॉडर्न गाव आहे तेरवड्याला, ती म्हणजे मोरेश्वरवाडी। तर हे जो याचं बांधकाम पूर्ण होईल कधीतरी मग आपण तेव्हा येऊ, कारण ह्याच्या आधी इथे दोन तिकडे दोन इकडे ह्या साईडला दोन इथे हे छोटंसं गार्डन, आणि असे पूर्णपणे म्हणजे गावच्या स्टाईलनेच अशी घरं बांधलेली आहेत एकदम चिरेबंदी स्टाईल, आणि वरती कोणतेही म्हणजे काय म्हणतं पण ना पत्रे बित्रे काय नाही, सरळ जे कौलर घर असतात एकदम डॅशिंग जुन्या पद्धतीची सिस्टीम ह्या लोकांनी मॉडर्न ठिकाणी वापरली असा। हे बघा आतमध्ये याचं बांधकाम चालू आहे, इकडे या साईडला बघा एक दोन ठिकाणं झालेलेच आहेत, इकडे मध्ये बांधकाम चालू आहे, तिकडे तिसरं घर, आणि संपूर्ण जो प्लॉट आहे ना तो इकडे संपूर्ण मोरेश्वरवाडी असं ओळखलं जातं, आणि इथे बघा इकडे बॅनर पण लावलेलं आहे इथे की कशा प्रकारे डिझाईन होतली घरं सगळी। तर इकडे बघा ह्या साईडला पाहू शकतात तुम्ही आतमध्ये प्लॉटमध्ये दिलं आहे, आणि इकडे बॅनर लावलो आहे म्हणजे ह्या मोरेश्वरवाडीपासून म्हणजे आजूबाजूचे फेमस परिसरे एरियात मालवणमध्ये कट्टा मना बाजार सुकवड बाजार सिंधुदुर्ग ओरो स्टेशन कसाल अंगणेवाडी धामापूर तलाव कुडाळ म्हणजे भरपूर जे फेमस आहेत ना इथे ह्या साईडला सिंधुदुर्ग किल्लो ओझर कणकवली तारकर्ली चिपी विमानतळ नवीन झाला आता म्हणजे ह्या मोरेश्वरवाडीपासून किती किलोमीटर अंदाज आता इथून बघा पहिल्याला ना कट्टा बाजार 2.5 किलोमीटर त्यानंतर तुमका जाऊचा असात ओरसला म्हणजे सिंधुदुर्ग स्टेशनला 6.5 किलोमीटर आता माझं गाव कुठलं मसदा मसदा म्हटलं तर आंगणेवाडीचं पण ह्या साईडला व्या 16 किलोमीटर म्हणजे अंदाजे आपण बघून चलूया 10 किलोमीटर अंतर एवढा असं पण थोडं जास्त म्हणून ॲक्च्युली सांगितलं गेलं तर 10-12 किलोमीटर इथून अंतर आहे आणि हा संपूर्ण प्लॉट डोंगराच्या भागामध्ये अलीकडे बघा संपूर्ण डोंगर इकडे ह्या साईडला डोंगर पूर्ण परिसर आणि मोरेश्वरवाडी बांधकाम चालू आहे बघ भरपूर ठिकाणी आणि बरेच काय कामं झालेली आहेत बघा एकदम एकाच टाईम डिझाईन खूप सुंदर एकदम जुनी सिस्टम वापरून मॉडर्न तयार केलेली लोकांनी आणि जिथे ही मोरेश्वरवाडी आहे ना त्याचं ह्यो बाहेरचं परिसर ह्यो मेन गेट आहे ह्या साईडने आणि इकडे बॅनर लावला मोरेश्वरवाडी एक मॉडर्न गाव या बघा म्हणजे पुढे नवीन चालू होतली आणि ह्याचं जो बांधकाम घेतला प्रोजेक्ट हातात त्यांनी आर्या डेव्हलपर्स यांनी घेतल्या आणि कन्सेप्ट आणि मार्केटिंग पृथ्वी मार्केटिंग घर कोकणातलं हे दोन ब्रँच आहेत इकडे त्यांनी मोबाईल नंबरसुद्धा दिलेलो असा नक्की कॉन्टॅक्ट करून बघा। मंडळी आता मोरेश्वरवाडी आम्ही पुढे येत येत देऊळवाड्याचं इथे येलो तेरवड्याच्या देऊळवाडी इथे आणि इकडे हे मंदिर आहे मोठंसं मंदिर आहे आपण त्यांच्या पाया पडून घ्या मंदिरात जाऊन।
मग अशा प्रकारे आम्ही आता तिरोडेच्या ह्या सीमेच्या पुढे जाऊन आम्ही मंदिरात दर्शन घेतलो आणि आता मी जात आहे सरळ स्ट्रेट पेंडूरला आणि भाऊ मग सोडतलं आहे ग्रामपंचायतच्या नांदोसची गावकडी या ना ग्रामपंचायत ते सोडतलं आहे मी आता. तर आता भाऊ मामा चला येतो मग सोडलं गावकडीपर्यंत हे तर गावकडीपर्यंत जातले घराकडे जातले आणि मी इथून जातले सरळ पेंडूरात आणि बरं आला तुम्ही दाखवलं मग मंदिर तर तिरोडेचा मग आता माझा जो प्रवास होतो फक्त मोरेश्वरवाडीपर्यंत तिथून मी निघणार होतो पण हे बोलले की चला पुढे मंदिर आ आपण मंदिरात पाया पडून जाऊया. तर धन्यवाद खूप खूप, भेटूया नंतर आपण, चला. मी जिथे जातो आहे ना त्या मामांच्या घरी, आतमध्ये घर आहे त्यांची, पेंड्राच्या ह्या मेन ओ गावडे. तर मंडळी आता मला जिथे यायचं तिथे इलंय मी. हे बघा, हे माझ्या मोठ्या मामीचा माहेर हा आणि ती मामी बसली आहे, ते दोन चेडवा असत. नाव सांगा पडाव लवकर, पुढे यावा पुढे यावा, तप्पा आला. हे सिद्धी, सिद्धी सिद्धी ना गो, सिद्धी का सिद्धी, सिद्धी किती होतं दहावीत. आता दुसरा पळा आला ते का कट्ट्याच्या या साईडला गेल्यानंतर ना प्रसिद्ध असं माने बंधू यांचे समोसे वडापाव असतात, तर तिकडे जाऊन नाश्ता करून घेऊया. चला आता आपण मी जातो आहे कट्ट्याच्या रोडने, सावकाच जाऊ या गाडीचा वळण पण खूप डेंजर आणि खड्डे पण आहेत. चला आता सावकाच सावकाच जाऊ या आपण कट्ट्याच्या बाजारात. कट्ट्याचा बाजार भरला नाही पण ते नाश्ता वेस्टा करूया आणि तिकडून स्ट्रेट जाऊ आपण सरळ घरी. तर मंडळी मी आता कट्ट्याच्या बाजारात दिलं आहे आणि ते हनुमानाचं मंदिर आता शनिवार आहे नाच, त्यामुळे हनुमानाचे पाया पडून घ्या. तर मंडळी आता मी आलो आहे कट्ट्याच्या इथं मार्केटला आणि इकडे हां माने बंधू मागे कमेंट आले होत्या की हॉटेल गगनगिरी आहे माने बंधू यांचं, तिथं खूप स्पेशल व्हरायटी समोसे वडा भेटतं बघा. आता तिथंच पोचलो मी भाऊ, इथं या साईडला आलो आहे. आता आपण सावकाश यांच्या हॉटेलमध्ये जाऊन त्यांचे जे वडे समोसे आहेत तिथे खाऊन घ्यायला. तर मित्रांनो मी आता असा आता मी आलो पोचलो आहे हॉटेल गगनगिरी माने बंधू, जे कट्ट्यावरचं मी मागे व्हिडिओ घेतलं होतं आहे तर तिकडे भरपूर असे कमेंट दिले की मानेचा वडापाव खावा, मानेचा वडापाव समोसा खावा, ते मला वेळ भेटलो नव्हतो. तर मी आता खास आज संध्याकाळी इथे येईल, संध्याकाळचा नाश्ता म्हणजे वडापाव समोसा पाव. त्याच्यातले पाहू शकतास माने बंधू त्यात बनवतात. तर काय काय तयार असतात तुमच्याकडे? आता समोसे वडे तयार असतात आणि ते आता वडे बनतात काय भजी? वडे वडे बनतात. तुमचं नाव सांगा, तुमचं नाव? निमिष माने. निमिष माने. तुमचा? नंदकुमार मनोहर माने. ह्या जरला पाहू शकता इथे बसले भरपूर जण आणि आज बाजार कमी आहे, त्यामुळे शुक्रवारी मेन बाजार असतं ना, शुक्रवारचा बाजार असतो कट्ट्याचा, तेव्हा फुल अशी गर्दी बसलेली असते. तर आता मी ते बसतो, आज कमी आहे ना, तर आता मी ते बसतो आणि बघूया आता आपण वडापाव घ्या की समोसा बघूया. तर मी आता हॉटेल माणूमध्ये बसलो आहे माने बंधूच्या इथे आणि एक वडापाव एक समोसा पाव मागवलं आहे. संध्याकाळचा नाश्ता ना, त्यामुळे हलका मागवलं आहे वडापाव समोसा पाव. सकाळी जाईल असते तर मग उसळ पाव मिसळ पाव काही खाऊ भेटली असती. बघा काका घेऊन दिली आहेत वडो आणि समोसा. तुमचं नाव सांगा का? तुमचं नाव सांगा? आनंद. आनंद, हे तुम्ही काम करता ना? हे यांचे कर्मचारी म्हणजे यांचे यांचे सहकारी आणि यांनी मका दिल्याने वडो आणि समोसो गरम बघायचं काय काय. हां दोन्ही पण गरम आहेत, हे वडो पण असं समोसो पण गरम हा आणि वडो पण. हे कांदो त्यानंतर हिरवी चटणी आता यांच्यासोबत लावून लावून खाऊया की कसं झाला ते. तर सुरुवातीचा वडो जो गोड गोड वडो हा आणि आपण टेस्ट करून बघूया कसं झालं होतो चटणी सकट. पहिले चटणी नको, विदाऊट चटणी खाऊन बघूया. सगळ्यात आवडतं म्हणजे लाल भाजीतलो कलर, लाल कलर हा पिवळं नाही आता चांगली गोष्ट हा आणि आतमध्ये लाल असतो मसाला टाईप, तर चटणीची काही गरज नाही असं नुसतं आपण वडं खाऊ शकतो. पाव पावाची गरज नाही असं वडं पण चालतं मस्तपैकी. पण आता चटणीसोबत खाऊया लावून 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 खाऊ काय असा. गरम हा गरम
अप्रतिम चटणी. हा हे बघा, हे काका बसले आहेत ना, हे सांगताले वड्यामध्ये काय खासियत आहे. कांद्याची टेस्ट आहे. कांद्याची टेस्ट ना, एक नंबर झाला मस्त. तुम्ही म्हणत आहात हा? वा वा, तुमचं नाव सांगा. विश्राम. विश्राम असता हा? तुम्ही इथे असता का? इथे असता. इथे असता. वा वा, मस्त, खूप छान झालं. जबरदस्त झालं. इकडे ह्या साईडला काय काय भेटतं हा? चहा, स्पेशल कॉफी, वडा पाव, समोसा पाव, आणि इथे स्पष्ट लिहिला सर्व पदार्थ रिफाईंड तेलात बनवले जातात. ही चांगली गोष्ट आणि पॉझिटिव्ह थिंग पडली ही गोष्ट मध्ये. आता आपण वडो खाऊन घ्या. वडो झालो खाऊन बघा. बोलतो जा, कधी वडो खाऊन त्याला समजलं पण ना. वडो तर खाऊन झालो जा, उत्तम असं वडो हा. मला आतमध्ये जो भाजीचो मसाले जाम तो आवडलो. आता समोसा खाऊन बघूया. आणि ह्या समोसा वाटतं की सगळ्यांपेक्षा वेगळं दिसतं एकदम. समोसो लावून 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 स्पेशली काय तुमचा वडापाव का समोसा भाव? याच्यात स्पेशल वडापाव समोसा भाव सगळं मिळू ना. मला सगळ्यांना लागेल वडापाव म्हणजे जादा भेटतं ना सगळं. होय मस्त, येऊ का उसा खाऊ? उसळ पण बोलली चांगली मस्त. आता सकाळच्या टाईमला येऊ का? आता नको जरा, आता फक्त वडापाव आणि समोसा पाव खाऊन घ्या. असं चटणीवर लावून 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 जबरदस्त. म्हणजे ज्यांनी ज्यांनी कमेंट केले होते ते बरोबर केले होते की इथं तुम्ही जाऊन बघा, माणेंच्याचे ते समोसे वडे बनतात अप्रतिम अप्रतिम. बघा आतमधला जो भाजीचा कलर ना लाल, तो सुद्धा मस्त आहे मसाल्याचा म्हटलं समोस्याचो जबरदस्त. पण याचा चटणीवर लावून लावून खाया. आपण बिना चटणी सकाळला तर मस्त लागतो. पण चटणी आता वेसतल्यानंतर खाता का म्हणे? सावकाश खाया. जसं वडो खायला म्हणा तसं समोसा पण खायला म्हणा. त्यामुळे जर कोणी नवीन इथे येले असाल म्हणजे कट्ट्यावरून मालवणं जावं किंवा मालवण जे येतात पर्यटन फिरा, जर तुम्ही कट्ट्याने जात असाल त्याच्यात नक्की व्हिजिट द्या हॉटेल गगनगिरी. आणि या हॉटेल खायला आम्ही सांगतो तुमचा कट्ट्याचा तो बस स्टँड आहे ना, साईडला तर खाली यावं मागे बाजूला रस्तो येतो वराडकर शाळे साईडला आणि तिथेच हॉटेल हॉटेल गगनगिरी. पण पर्यटन माणी बंधू वडापाव वडा समोसा खाऊन झाल्यानंतर चहा पिऊन घेऊया. तर म्हणजे अशा प्रकारे आता मी माणेच्या हॉटेलमध्ये समोसा वडा आणि चहा केलं आपण तुम्ही टेस्ट होती. चला काय येतो पुन्हा भेटू आपण नंतर. आणि ते बघा पाव वडो समोसा अजून काय असतं म्हणजे मिसळ पाव उसळ पाव सकाळ जा. आणि आता संध्याकाळी फक्त हे स्पेशल भजी असतात कधी कांदा बटाटा अरे वा मस्त. पॅटीस बनवलं नाही अजून? घेतलं बनवत घेतलं असतो. आता उशीर होतो जाऊ टाईम आणा जा. तुम्ही हे नाही मंचुरियन नाही बनवणार? मंचुरियन बरोबर मस्त म्हणजे वडो आणि बघा वड्याची जे टेक्स्चर आकार पण मस्त समोसा वेगळी एकदम सगळ्यांपेक्षा वेगळं म्हणतो आपण. आणि इकडे आता ते गेले ना त्याचं नाव गेले तिथे गेले. चला येतो येतो भेटू आपण पुन्हा एकदा येतो. आता नाव तुमचं परत बोला? नाव निमिष प्रकाश. निमिष प्रकाश ओके ठीक थँक्यू. आणि इकडे बघा ते नाश्ता करून दिलेले आहेत सुप्रसिद्ध निमिष. अरे वा निमिष माने नाव लक्षात ठेवा फक्त. आता मंडळी समोसो वडो खाऊन झालेलो आहे, चाय पण खाऊन झालेली आहे. आता वाजले बरोबर किती? 5:15. आता जाऊया घरी चुपचाप. आणि तिथून जाताना इकडे शाळा पण वराडकर शाळा, चला ती पण बघून या पहिली. कारण माझी मम्मीचं ते शिक्षण आहे 10वीपर्यंत तिकडे झालं वराडकर शाळेमध्ये. तर मंडळी मी आता येलो आहे कट्ट्याच्या जी आतमध्ये शाळा वराडकर हायस्कूल तिकडे. बघ ही मागे जी शाळा दिसतात ती वराडकर हायस्कूल. माझ्या मम्मीचं शिक्षण मम्मीचं मामाचं ते सगळ्यांचं शिक्षण आहे ना 10वीपर्यंत ह्या शाळेत झाले आहेत. एवढंच नाही तर त्यांची मामाची जी मुलं आहेत ते सगळे सगळ्यांचे शिक्षण इथे ह्या शाळेत झाले आहेत. हे बघा हा संपूर्ण पट्टा शाळेचा वराडकर हायस्कूलचा. आता आतमध्ये गेट बंद आहे. आता आपण सकाळी आता नॉर्मली शाळा चालू झाली सगळ्यांच्या. एक तर ह्या साईडला बघू शकतास डॉक्टर दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय कट्टा. इथे आता नवीन ॲडमिशन चालू आले वाटतं कला व वाणिज्य महाविद्यालय. आणि इकडे ह्या कॉलेजची जी वैशिष्ट्ये असतात ती सुद्धा दिलेली आहेत. यशस्वी निकालाची परंपरा ते तर सगळीच कॉलेजमध्ये असतात, अगदी माझ्या कॉलेजमध्ये पण. त्यानंतर वैयक्तिक मार्गदर्शन वर्ग स्पर्धा हेच नॉर्मली रेग्युलर गोष्टी आहेत असं कसं होईल. तसेच ह्या कॉलेजच्या बाबतीत जर काही तुमका क्वेरी असतील तर नक्की ईमेल आय डी दिलेला प्लस मोबाईल नंबर. आणि इकडे ह्या साईडला बघा बोलती बोर्डसुद्धा लावलेला
आता माझ्या मोठ्या मामाचा जो मुलगा आहे ना तो 11वी 12वीपर्यंत हे शिकलो म्हणजे अगदी पहिली 10वीपासून आणि फक्त झाला काही कॉलेजसाठी म्हणजे 12वीचा बोर्ड असतात त्याका मालवण जाऊ लागलो पण नंतर काय काय नंतर 2-3 वर्षांनी 5 वर्षांनी मग 12वीचा बोर्डसुद्धा इथे झाला आणि आता 15वीचा बोर्डसुद्धा इथे झाला त्यामुळे टेन्शन नाही. हे जी वराडकशा दिसतं ना तुमका तिथे अगदी पोईपेतले जे लोक होते ना ते सुद्धा ह्या शाळेमध्ये यायचे 10वीच्या परीक्षेसाठी कारण ह्या शाळेमध्ये 10वीचा बोर्ड असायचा. मला बरोबर आठवतं मम्मीने मला सांगितलं होतं की जे आमचे काका होते काका 3 नंबर काका तो सुद्धा अगदी जे आजूबाजूचे जे 10वीला होते ना 10वीसाठी ते ह्याच शाळेमध्ये एक्झामसाठी द्यायचे कारण इथे एक्झाम सेंटर होतं तेव्हा. जर कोणी वराडकर हायस्कूल जो असतात आणि माझा जो व्हिडिओ बघत असतात ते नक्की कमेंट करून कळवा की तुम्ही ह्या कॉलेजमध्ये शिकलात आणि तुमचे कॉलेजचे काय एक्सपिरियन्स होते किंवा शाळेतले काय एक्सपिरियन्स होते ते नक्की आम्हाला कमेंट करून कळवा. जे कोणी वराडकर हायस्कूल शिकले आहेत आणि ह्या बाजूचं बघा परिसर जबरदस्त असं परिसर आहे. एवढंच नाही तर समोरचं बघा डोंगर पण दिसता जो आपण मी मगाशी तुमका मला वाटतं तोच रोड असतो जो कट्ट्याचा रोड आहे ना तो कट सॉरी नांदोसचे ते गडकरवाडी त्यानंतर पुढे गावकरवाडी बांधवाडी ह्या ह्यो संपूर्ण पट्टो असो आणि माका आता जाऊचा ह्या साईडने पुढे. आता ह्या शाळेतले जे शिक्षक आहेत ना जे 10वीपर्यंत होते ते आमच्याकडे एवढे खास ओळखीचे नाही पण मम्मीच्या ओळखीचे होते आणि तेव्हा सांगतो की मम्मीने मला सांगितलं होतं की त्यावेळी त्यांच्याकडे कोणते कोणते शिक्षक होते आणि असे शिक्षक होते ना की जबरदस्त कडक असे घाबरलेच पाहिजे मुलं. लिंकर सर म्हणून सुतार सर आखेरकर सर शाळा बघितली की एकदम जुनी आठवण येतात परत शाळेतले दिवस ते शाळेतले दिवस बाकी कुठे मजा नाही. तेव्हा असं वाटायचं की यार अशी शाळेत लागतं पण आता असं वाटतं बाबा हा आता शाळा चालवली ना खूप मजा येत आणि आता तर चक्क 2 वर्ष मुलांनी ऑनलाईन अभ्यास केला नाही आणि त्यानंतर आत्ता कुठे जाऊन शाळा चालू झाली भले 2-3 तास काय ना पण मुलांचा जो आनंद भेटलो तो बरोबर. आपण आता सकाळी येऊ आहेत ॲक्च्युली सकाळी येईल असं मग मुलांची पण आपण मुलाखत घेतलं असतो पण आता संध्याकाळ झाली भरपूर उशीरसुद्धा झालो एवढंच नाही तर चक्क 5:30 वाजले तर आता आपण चुपचाप घरी जाऊया गाडीची जी माझी हेडलाईट आहे तीसुद्धा आता बरोबर पेटत नाही. तर मित्रांनो जर कोणी माझा व्हिडिओ बघत असतात तर त्यांनी त्यांचे स्वतःचे शाळेचे जर फोटो असतील तर माका नक्की पाठवा मी माझ्या इंस्टाग्राम पेजला किंवा यूट्यूबचं जर कम्युनिटी पोस्ट आहे ते अपलोड करेन तुमच्या नावासकट तर नक्की मला फोटो पाठवा. जर तुमका फोटो पाठवायचे असतील तर माझा इंस्टाग्राम पेज आहे इथे खाली बघा लिंक येईल द्या घरचे जेवण सॉरी घरचे _vlog_recipe ह्या माझा आय डी आहे इंस्टाग्रामचा नक्की मका फॉलो करून मला तिथे DM करा तर मी सगळ्यांचे नावासकट त्यांच्या म्हणजे शाळेतले दिवस आणि शाळेतले फोटो त्यांची शाळा काय होती कुठे होती म्हणजे कोणी पण असून दे मुंबईतले गावातले कुठले पण असून दे नक्की मका फोटो करून पाठवा मी तुमचे ते कम्युनिटी पोस्टला आणि इंस्टाग्राम पेजला स्टोरी म्हणून ठेवेन. मजदा इथून आहे मजदा कावडेवाडी इथून ना चला आपल्या मजदे कावडेवाडीचं मिळालं बस स्टॉप मार्ग त्या काकाला असं मुद्दामून विचारलं आहे बघ हे सांगतात का त्या मजदा नाव माहिती आहे का ॲक्च्युअली माहिती आहे वाटतं मजदा फेमस झाला मजदा फेमस झाला त्या असं मुद्दाम विचारलं आहे पण मस्त विचारलं आहे त्यामुळे हां मजदा हां योच मार्ग चला कावडेवाडी विचारलं आहे हां योच रोटतो चला बाबा काहीतरी मजदा लोक ओळखू लागले बाबा या हडवीचा फायदा नाही कसाल कणकवली त्या साईडला तर विचारलं बाबा मजदा गाव खाईला पटकन सांगू काय इरणीच्या पुढे इरणीच्या पुढे काय झालं बुवा ट्रॅफिक लागलं की काय काय जायचं आहे का. तर मित्रांनो आता मी मगाशी हे होते ना तर वड्याच्या पाटला मग काय दिसले हे कुठे जाय होते तर मग विचारले इरणीत जातात काय म्हटलं हो इरणीत पोईप साईडला जात आहे तर मी सहज त्यांना असं विचारलं की तुम्ही म्हणजे कुठे आम्ही काम करतो तर हे बोलले की मी दशरथ नाटकात काम करतो नाव सांगा तुमचं. माझं नाव गोट्या चिरमुले गोट्या चिरमुले गोडेश्वर दशावतार अना उमरमाळा रोहित गोंधळी मालक ओके रोहित गोंधळी मालक आणि यांचं जे स्पेशल कॅरेक्टर ते म्हणजे स्त्रीपट करतात हे तर तुम्ही अजून काय माहिती म्हणजे जे स्त्रीपट करतात तर तुम्ही अजून काय त्यांना गायडन्स द्याल. गार्डन्स काय आमच्याजवळ जे काय आहे ते आम्ही थोडक्यात सांगू शकतो की एवढा मी काय मोठा कलाकार नाही पण नवीनच घुसलेलो आहे तरी पण मी स्त्रीपटची भूमिकेत जे माझे गुरु आहेत ते गुरु माझे दोघे जण आहेत ओम प्रकाश चव्हाण आणि सुधीर तांडेल. अच्छा मग तुम्ही कोणाला मार्गदर्शन करून तुम्ही याच्यामध्ये घुसलात. मी माझा गुरु म्हणजे मेन या मार्गात घुसण्याचं कारण म्हणजे गोट्या चिरमुळे कोणी ओळखत असतात हे बघा आपल्या मेन रूपा दिले तुम्ही केस आज असे असत काय आमची गरम होत नाही आम्ही जरा वाढली तर आम्ही गरम होतो. थँक्यू धन्यवाद. ओके धन्यवाद खूप थँक्यू मला सुद्धा तुम्ही भेटलात बरं वाटलं. चला आता गाडी येते मोठी नाही आता ठोकर लावून जायला चल पोईपेतली पोईप शाळा इंदिराबाई दत्तात्रय वर्धम हायस्कूल शाळा चालू आहे आतमध्ये वाटतं हत का माहीत नाही हे
ती वाली शाळा. तर मित्रांनो, आता चक्क 6:30 वाजले आहेत आणि बघू शकता ह्या परिसरामध्ये कोणच नाही, फक्त मी एकटो असं आहे. कारण शाळा सकाळची होती, संध्याकाळी एवढं कोणी आणि आज शनिवार असल्यामुळे आज लवकर शाळा सुटली 10:30 वाजता. ह्या साईडला पाहू शकतास ही वर्धम शाळा. पप्पा यांचं शिक्षण तिथे ह्या शाळेत झालं. नंतर आमच्या वाडीतले पण की आजूबाजू परिसर असा सगळं पोई बीक सगळं ए टू झेड ते ह्या शाळेमध्ये येतं शिका. 15वी हा का माहीत नाही, मला वाटतं कनिष्ठ महाविद्यालय नाही, एवढी आयडिया नाही. 12वी पण तेवढं असं फिक्स आहे. आणि आता ह्या शाळेमध्ये सुद्धा आधी पहिले बोर्डन होते. कारण आता ह्या शाळेमध्ये पहिला आधी 10वीचा बोर्डन होता. कारण माझा काका जेव्हा 10वीत होतो तेव्हा इथे बोर्डन होता. तर ते सरळ 10वीची परीक्षा इथे द्यायचे, म्हणजे नॉर्मली सरळ परीक्षा किंवा ते प्रथम चाचणी, दुसरी चाचणी, चौथी, पाचवी काय ते असायचे. आणि जी डायरेक्ट बोर्डाची पेपर होते ते सरळ कट्ट्याच्या शाळेत द्यायचे. पण आता ह्यानंतर ह्याने पण बोर्ड करून घेतले नाही 10वी 12वीचा. मग अशा प्रकारे जो कोणी माझा व्हिडिओ बघत असतात ह्या शाळेसाठी, तर त्यांचे आठवणी ताज्या झाले असतील. आता आतमध्ये ह्यो जो परिसर आहे ना, म्हणजे बऱ्यापैकी खूप मोठो आहे. मला वाटतं वराडकर हायस्कूलपेक्षाच खूप मोठा. बघा ह्यो संपूर्ण ना परिसर आहे ह्यो शाळेतलो सगळं ए टू झेड. मला वाटतं ही हायस्कूल हा सो इंदिराबाई दत्तात्रय वर्धम हायस्कूल. आणि ती जी बिल्डिंग दिसता ती कॉलेजची दिसता, कला व वाणिज्य आहे. हे बघा नाव कोरा केले ना का नवीन बोर्ड लावचे असते बॅनर. तर हे हायस्कूल हे कॉलेजचं वाटतं आणि ही शाळा. तर म्हणतं अशा प्रकारे वराडकर हायस्कूल बघितलं, त्यानंतर ही वर्धम हायस्कूल. म्हणजे वराडकरमध्ये मम्मीचं शिक्षण झालं आणि वर्धममध्ये पप्पाचं शिक्षण झालं. तसे त्यानंतर बाकीचे जे आसपासचे जे लोक आहेत ना परिसर, त्या इथेच ह्या शाळेत झालं अगदी. आणि ह्या शाळेमध्ये ना काय जी मला वाटतं ना तुमका एक गोष्ट सांगते, जेव्हा कधी मी यायचं ना मध्ये मध्ये देवदिवाळी म्हणा किंवा गणपती, तर मी कट्ट्याला जाताना ना कट्ट्याक जाताना एस टीनं जायचं. 7ची ST होती पोईपगाडी. तर त्या एस टीमध्ये ना खूप गर्दी असायची मुलांची, कारण मुलं कशी मझदा डेटा, त्यानंतर आजूबाजू परिसर होतं ना त्यासाठी सगळे लोक एस टी न्यायची. तर एस टी पूर्ण भरलेली असायची आणि पोईपचं बस स्टॉप गेलो मग गाडी पूर्णपणे खाली व्हायची. त्यानंतर परत गोळवण सुरू झाला की चला पुढे कट्ट्यापर्यंत पूर्ण एस टी कच पॅक असायची. म्हणजे अशी एक आठवण होती, ती जुनी आठवण होती. आता सहसा ती आठवण आता भेटणं नाही, का आता भरपूर गाड्या झाले, सायकल इले. पण एस टीनं जाऊची जी मजा असतं शाळेची ती एक वेगळीच असतं. काही म्हणा गप्पा मारत सगळ्यांसमोर बोलत बोलत टिंगल विंगल करत खूप मजा येतं. अगदी आम्हीसुद्धा करतो टिंगल विंगल, म्हणजे छेडछाड नाही. असे ग्रुपमध्ये बसमधून जाऊ, सकाळची शाळा असायची खूप मजा यायची. चला वर्धम हायस्कूल टाटा. आणि हां हे मी सांगत राहिलो आहे, हे जी शाळा आहे ना ते 5वीपासून वाटतं 5वीपासून. कारण आमच्या घरातली जी पोलं आहेत ना ते पहिली ते चौथी मजदे शाळा ना सरस्वती विद्यालय मजदे शाळा तिकडे येतात आणि 5वीनंतर ह्या शाळेत येतात. आता इथे पहिली ते चौथी चालू का माहीत नाही, कारण मुलं लोकात असतात सगळं तिकडे. म्हणजे पहिली ते चौथी पण तिकडे आणि 5वीनंतर ह्या शाळेत. चला टाटा वर्धम हायस्कूल आणि तुमचा सगळा कॅम्पस टाटा 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 टाटा. ना तर मंडळी अशा प्रकारे आजचा व्हिडिओ म्हणजे पूर्ण सकाळी आम्ही 10 वाजता पडले बाहेर मजदेरून. नंतर कट्टा मामाकडे गेलो, तिकडून मग तिरवडा साईडला, तिरवड्यावरून पेंडूर, पेंडूर परत कट्टा, माणेंचं वडो समोसं खालो. त्यानंतर जी शाळा वराडकर हायस्कूल ती दाखवून मग सरळ गुरामॉडीच्या मार्गे इला मी ह्या साईडलाकडे पोईप शाळा. तिकडून मग वडे खात वडे घेत मस्तपैकी घराकडे इलाय. आणि अशा प्रकारे माझा प्रवास सकाळी 10 ते संध्याकाळी 7:45 आलो. मग तुमका आजचा व्हिडिओ कसा वाटलो नक्की आमका कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन व्हिडिओ असेल लगेच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन प्रेस करा. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. कसो धन्यवाद. हा.